नमस्कार. काल आम आदमी पक्षाचे सर्वोच्च नेते अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला. या जामिनानंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचा उत्साहाचं वातावरण असणं स्वाभाविक आहे. परंतु या उत्साहाच्या वातावरणाबरोबरच आपली जबाबदारीही कार्यकर्त्यांनी ओळखली पाहिजे. गेले काही वर्ष भारतीय जनता पक्षाचे नेते आम आदमी पक्षाच्या मागे हात धुवून लागलेले आहेत. कोणताही पुरावा नसताना आपल्या पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन अशा नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा त्यांची एक खेळी काही अंशी यशस्वी झाली. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या सतर्कतेमुळे त्याला थोडीशी खीळ बसलेली आहे. हे मी अशासाठी म्हणतोय की आता कार्यकर्त्यांना ज्या वेळेला लोकांमध्ये जाऊन या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील त्यावेळी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अरविंद केजरीवाल यांचा जामीन किंवा अंतरिम जामीन हा न मागता मिळालेला जामीन आहे आणि त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे काही म्हटलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे अर्थात त्याच्या संदर्भात कुठल्याही निकालाचा आपण अर्थ काढण्याची गरज नाही की लोकशाही टिकवण्यासाठी निवडणुकांमध्ये भाग घेणं हे राजकीय पक्षाच्या नेत्यांना आवश्यक असतं म्हणून सर्वोच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर केलेला आहे. परंतु हा जामीन मंजूर केला याने सगळे प्रश्न संपत नाहीत. कदाचित अरविंद केजरीवाल बाहेर आल्यामुळं भाजपाच्या विरोधात आणखी जोरदार आपला प्रचार सुरू होईल. त्यांच्या जे काही आक्षेप किंवा अटॅक आम आदमी पक्षावर होत आहेत त्याला बरीशी खीळ बसेल. त्यांना थोडंसं बॅकफुटवर जावं लागेल. परंतु अशा स्थितीमध्ये ज्या वेळेला आपले नेते संविधानासाठी देशासाठी जेलमध्ये जातात त्यावेळेला बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या बरोबर असलेल्या कार्यकर्त्यांनी अत्यंत जोमानं, अत्यंत निष्ठेनं आणि पक्षाची ध्येयधोरणं विचारात घेऊन पुढे जायचं असतं. नेते जर जेलमध्ये जायला तयार असतील तर कार्यकर्त्यांनी सुद्धा तशीच तयारी दाखवली पाहिजे आणि त्यासाठी आपला स्वार्थ, आपलं नेहमीची कामं ही थोडीशी बाजूला ठेवून आम आदमी पक्ष ज्या इंडिया आघाडीबरोबर आहे त्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी दिवस रात्र एक केली पाहिजे. एक लक्षात घ्या, ही निवडणूक जर भारतीय जनता पक्षाने जिंकली तर कदाचित ही निवडणूक शेवटची असेल. त्यानंतर लोकशाही संपेल, संविधानाचाही बदल होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये आपला, आपल्या मुलाबाळांचा, आपल्या सर्व नातेवाईकांचा, समाजाचा भविष्यकाळ जर योग्य हातामध्ये आणि संविधानानुसार चालावा, त्यांचं सामाजिक आणि आर्थिक जीवन सुसभ्य व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार हे निवडून येणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आपण सर्व कार्यकर्त्यांनी दिवस रात्र प्रयत्न करावेत एवढंच आवाहन मी या निमित्तानं करतो आणि थांबतो. धन्यवाद.